विदर्भातील बेरोजगार युवकांना RVS एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगाराची मिळाली संधी. माननीय नामदार नितीनजी गडकरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला. नितीनजी गडकरी यांनी नागपूर निवासस्थानी दिले शुभाशीर्वाद. नितीनजी गडकरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वयंरोजगार व चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी कौशल्य व प्रशिक्षणाची आवश्यकता असून RVS एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांनी केवळ प्रशिक्षण पूर्ण केलं नाही तर नोकरीची संधी उपलब्ध झाल्याचा आनंद व्यक्त केला. सर्व विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे तर स्वयंरोजगारासाठी प्रेरित व्हा असे शुभाशीर्वाद यावेळी दिले. भारताच्या विकासाचे शिल्पकार ज्यांचे वक्तृत्व नेतृत्व आणि व्यक्तिमत्व कायमच हिरवळ संस्थेचे प्रेरणा आहे असे मत किशोरभाई धारिया यांनी नागपूरला गडकरी यांच्या निवासस्थानी व्यक्त केले. नागपूर येथील RVS एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे विदर्भातील नागपूर वर्धा बंधारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती बुलढाणा अकोला वाशिम व यवतमाळ या 11 जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. 600 जास्त विद्यार्थ्यांना रिटेल व घरगुती इलेक्ट्रिशियन या कोर्सेसच्या माध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवून दिली आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव समारंभ केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी संपन्न झाला. RVS संस्थेच्या वतीने आदेश गुप्ता यांनी नितीनजी गडकरी यांचे व नगरसेविका प्रगतीताई पाटील तसेच वनराईचे निलेश खांडेकर यांचे स्वागत केले. किरण बाथम, रायगड. युवा मित्रांनो आणि बहिणींनो, बेरोजगारी ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यामुळे एकीकडे आपल्याला योग्य कामकाजी माणसं मिळत नाही आणि दुसरीकडे अनेक तरुण लोकांना रोजगार मिळत नाही. ही जी गॅप निर्माण झाली आहे याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर आपल्या इथे स्किल्ड मॅनपॉवर नाही आहे. कौशल्य ज्यांना काही ना काही कौशल्य येतं त्यांना जीवनामध्ये कुठे ना कुठे रोजगार मिळतो आणि म्हणून कौशल्याचं प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम धारियांनी बिहारमध्ये मी गेलो होतो ते हाजीपूरला नाही छापराला तिथेही त्यांनी मोठं सेंटर उघडलं होतं आणि ठिकठिकाणी ते हे काम करतात. त्यांनी नागपुरात येऊन गिरीश भवनच्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात केली आणि त्यातून आपल्यापैकी अनेक मुलांना केवळ प्रशिक्षण मिळालं नाही तर प्रशिक्षणाबरोबर रोजगार पण मिळाला. आता या रोजगारातून आपल्याला शोधायचं की आपल्याला पुढे आपला विकास कसा करता येईल. मी नेहमी म्हणतो की आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर नक्कीच आपल्याला यातून अजून आपण देखील अनेक लोकांना रोजगार देणारे उद्योजक होऊ शकता आणि म्हणून आपल्याला या संबंधाची विजन दिशा आणि एक प्रकारची अनुभवातून अशा प्रकारातून आपल्याला शोधायचं की आपल्याला पुढे आपला विकास कसा करता येईल.